मी श्रीमती माणिक रमण मोजे उर्फ माई मोजे. आज माझं वय 63 वय चालू आहे. आज 4 वर्ष झालं. माझा मुलगा सम्राटी रमण मोजे हा मृत्यू पावला. त्यामुळं जबाबदारी माझ्यावर येऊन आलेली आहे. माझ्या घराची, माझे 2 नातू आणि माझी सून असे आम्ही चौघांचे चौघे इथं आम्ही मोजे निवासमध्ये पहिल्या बंगल्यामध्ये राहतो आहे. तर गेली 4 वर्षामध्ये मुलगा जसा गेला तेव्हापासून माझा पुतण्या राजू मोजे हा माझ्या पाठीमागं हात धुवून लागलेला आहे. तो मला सारखा त्रास देत आहे. माझी मानसिकता बिघडत आहे. मला मानसिक त्रास देतोय आणि त्याला सपोर्ट करतोय त्याचा भाऊ मोहन मोजे. तर माझी माझ्या नवऱ्याची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर त्याचा डोळा आहे. लालची भावनेने सतत विचारतो काय विकायचं आहे का तुमची प्रॉपर्टी, माई तुमची काय प्रॉपर्टी विकायची आहे का, मी तुम्हाला पैसे देऊ शकतो, मला काही द्यायची विकायची असले तर सांगा. मी काय कारण नसताना प्रॉपर्टी विकू शकत नाही, पण हा सातत्याने मला ते म्हणत असतो. परत मुलगा काय म्हणतो की तुम्ही जर चांगले असतं तर तुमचा नवरा वारला नसता, तरुण वयात मुलगा बी वारला नसता, म्हणजे तुमच्यात काहीतरी असं वाईट आहे म्हणून तुमच्या मुलाला गमवलं, नवऱ्याला गमवलं, असे मानसिक त्रास देण्याच्या हेतूने असे काहीतरी अर्वाच्य भाषा वापरत असतो. मी सुसंस्कृत स्त्री आहे. माझ्यावर अत्यंत चांगले उच्च प्रतीचे संस्कार माझ्या आईवडिलांनी केलेले आहे. मी एकेकाळची खेळाडू आहे, कबड्डी चॅम्पियन आहे आणि मी समाजाचे सगळे समाजाचे आदर्श घेऊन जगणारी स्त्री आहे. आज मी बालपणापासून चांगल्या परिस्थितीत वागलेली आहे. पण माझा हा राजू मोजे हा एक आहे ना मोजे खानदानीचा विलनच म्हणायला पाहिजे त्याला. तो सतत मला त्रास देतो, तोच मी करतो. परत माझ्या सुनेबद्दल काही बाई बाहेर उठवतो. माझी सून चांगली आहे. माझ्या 2 नातवानाची चांगली घडवती आहे, चांगले संस्कार करते आहे, तरी तिला बाहेरनं ह्याच्या त्याच्याजवळ काहीतरी सांगत असतो. मला हे कदाचित सणवणार नाही की माझ्या सुनेबद्दल काही वाईट साईट बोललेलं आणि मलाही काही काही बाई बोललेलं. कारण शेवटी मलाही मान सन्मान आहे. मी जरी वृद्ध आहे, 63 वर्षाची वृद्ध असली तरी मला मान सन्मान आहे समाजामध्ये. आणि मी माझी नैतिकता माझी सगळं सांभाळून मी जगत आहे. मुलाच्या दुःख निधनामुळं मी खूप माझी मी खचलेली आहे आणि ह्याचाच फायदा हा माणूस उठवत आहे. सतत त्रास देणं, घालून पाडून बोलणं ह्या माणसाने मला नको नको केलंय. आता कालचीच गोष्ट बघा, माझ्या नवऱ्याचं पितरपाठ चालू आहे. माझ्या नवऱ्याचा त्या दिवशी पितराचा दिवस होता, म्हणजे वर्ष श्राद्ध होतं. गण जेवायला बोलवलेला होता आणि हा अचानक माझ्या घरात शिरला. माझ्या त्या गण जेवणाऱ्या माणसालाही शिवीगाळ केली आणि मलाही शिवीगाळ केली. मलाही शिवीगाळ केली आणि मला म्हटलंय बघ, तू जर जास्त काय बोललं ना तर फाईट टाकीन, फाईट तुझ्या तोंडावर एक फाईट मारीन, फाईट मारीन. तुम्ही मला सांगा मी काय फाईट आता माझे दिवस आहे का याचे फाईट करणे. बरं याचं माझी एवढे काही कुठले चांगले मी कधी त्याच्याकडून पैसे घेतले नाही, कधी मदतीची याचना केली नाही, पण तरी तुम्हाला घरात येऊन काही बाई बोलून मला त्रास देत आहे. आता मी कसं वागायचं या परिस्थितीमध्ये. माझ्या घरामध्ये पुरुषाचं नेतृत्व नाही आहे. माझा मुलगा गेला, माझे दोन बच्चे नातू त्यांना घेऊन आणि सुनबाईला घेऊन मी इथं कसं तरी आम्ही जगतो आहे. पण हा माणूस हात देऊन पाठीमागे लागलेला आहे. समाजाने मला याचा न्याय द्यावा. मला ना या माझ्या ह्या माणसापासून माझ्या जीविताला धोका आहे.